विद्यार्थी मित्रांनो सप्रिय नमस्कार ज्ञानवंदना एज्युकेटर या चॅनलमध्ये मी प्रथमतः आपण सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थ्यांना मिशन बुकरमापक म्हाडा व महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा हो। या अंतर्गत सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक नऊ आपण घेऊन आलो आहोत याआधीच्या प्रश्नपत्रिका क्रमांक एक ते आठ आपण ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे आपण चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये जाऊन प्लेलिस्टचं नाव आहे मिशन मापक म्हाडा आणि महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा ही एक प्लेलिस्ट केली आहे त्या प्लेलिस्टमध्ये हे सर्व प्रश्नपत्रिका आहेत लक्षात घ्या तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बरोबर सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा कारण की आपण रोज सकाळी नऊ वाजता आणि सायंकाळी चार वाजता यावर डेली प्रश्नपत्रिका अपलोड करणार आहोत लक्षात घ्या आजच्या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान तीन प्रश तीस प्रश्न असणार आहेत त्यापैकी पहिले एक ते दहा प्रश्न हे चालू घडामोडी मेनली पुरस्कारावर असतील त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा ते वीस हे भूगोलावर असतील आणि एकवीस ते तीस हे जे प्रश्न आहेत ते इतिहासावर अपलोड इतिहासावर असणार आहेत विद्यार्थ्यांना चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूयात तत्पूर्वी लक्षात घ्या ह्या व्हिडिओचं नाव भले मिशन बुकनमापक व महाराष्ट्र घटक सेवा पूर्व परीक्षा असले तरी ज्या परीक्षांमध्ये हे जे घटक असतात चालू घडामोडी भूगोल इतिहास त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहेत लक्षात घ्या व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातील ते क्वेश्चन खाली कमेंट करायचे आणि लक्षात घ्या तुमचे यश हेच आमचे ध्येय आहे त्यासाठीच आम्ही हे व्हिडिओ आपल्यापर्यंत मोफत पोचत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओतील पहिला प्रश्न चालू घडामोडी टॉपिकवरील पहिला प्रश्न राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी कोण आहेत विराट कोहली लिंबाराम कपिल देव की विश्वनाथ आनंद लक्षात घ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार सर्वप्रथम विश्वनाथ आनंद यांना भेटलेला होता त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दोन साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय हो कोण होते मुकेश ऋषी परुचुरी व्यंकटेशराव जयाप्रकाश रेड्डी की रवींद्रनाथ टागोर विद्यार्थ्यांना याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी रवींद्रनाथ टागोर सी ऑप्शन चुकीचा विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक डी रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय होते लक्षात घ्या व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन पुढे जाव्यात क्वेश्चन क्रमांक तीन नोबेल पारितोषिक विजेते पहिले आशियाई कोण होते राजीव गांधी स्नेहराणा नवजत कौर की रवींद्रनाथ टागोर लक्षात घ्या रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक विजेते पहिले आशियाई होते क्वेश्चन क्रमांक चार बघतोय मेवाड पुरस्कार कोणत्या राज्याला दिला जातो हरियाणा दिल्ली पंजाब की राजस्थान योग्य आन्सर काय विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक डी राजस्थान मेवाड पुरस्कार हा राजस्थान राज्याला दिला जातो क्वेश्चन क्रमांक पाच भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणते आहेत सेवाचक्र कीर्तीचक्र वीरचक्र की परवीर चक्र परमवीर चक्र हे भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहेत लक्षात घ्या इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा त्यानंतर ता क्वेश्चन क्रमांक सहा बी सी रॉय पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो पर्यावरण संगीत पत्रकारिता की औषध लक्षात घ्या बी सी रॉय पुरस्कार हा औषध या क्षेत्रात दिला जातो क्वेश्चन क्रमांक सात पुलितझर पुरस्काराची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती एकोणीसशे पंचवीस तीस अठरा की सतरा लक्षात घ्या एकोणीसशे सतरा साली पुलितझर सरकारची पुरस्काराची स्थापना झालेली आहे क्वेश्चन क्रमांक आठ सन दोन हजार दोन हजारचा गांधी शांतता पुरस्कार दक्षिण आफ्रिकेच्या माजी राष्ट्रपतींसह कोणाला प्रदान करण्यात आला याचं योग्य आन्सर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक डी ग्रामीण बँक ऑफ बांगलादेश पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक नऊ किरण बेदी यांना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल प्रतिष्ठित रॅमन मॅक्से पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता पत्रकारिता समाजकाल्याण साहित्य की सरकार सेवा येथे योग्य आन्सर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक डी सरकारी सेवा या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल किरण बेदी यांना प्रतिष्ठित रॅमन मॅक्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते क्वेश्चन क्रमांक दहा खालीलपैकी कोणत्या समाजाने उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराची स्थापना केली आहे योग्य आन्सर आहे जी बी oh, um. पंत मेमोरियल सोसायटी यांनी उत्कृष्ट संसदपटू पटूसाठी पुरस्काराची स्थापना केली होती पुढे जाऊयात आता विद्यार्थ्यांना भूगोलचे प्रश्न बघणार आहोत आपण क्वेश्चन क्रमांक अकरा ते वीस हे भूगोलावर असतील लक्षात घ्या विद्यार्थ्यांना दैनंदिन चालू घडामोडीचा सराव करण्यासाठी आपण एक टेलिग्राम चॅनल बनवलेला आहे त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही त्या चॅनलला जॉईन करायचं आहे का जॉईन करावं तर दररोज पाच क्वेश्चन आपण त्यावर अपलोड करत असतो मॉक टेस्ट सारखं आहे हे यामधून तुमची चालू घडामोडीची नक्की सराव होईल चला तर क्वेश्चन क्रमांक अकरा महाराष्ट्रात मॅग्नेचे प्रमुख साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात औरंगाबाद नागपूर अकोला की भंडारा नागपूर योग्य आन्सर काय विद्यार्थ्यांना भंडारा नागपूर बरोबर असे जर क्वेश्चन आले ना विद्यार्थी नागपूर आणि भंडारा दोन्ही पण दिसत आहेत बरोबर पण लक्षात घ्या भंडारामध्ये पण आढळत आहेत तो जो जास्त जवळचा अन्सर असतो ना तो कधी पण टिक करायचा असतो लक्षात घ्या क्वेश्चन क्रमांक बारा महाराष्ट्र राज्याच्या अग्निदिशेस कोणते राज्य आहे छत्तीसगड कर्नाटक गोवा की आंध्र प्रदेश योग्य आन्सर काय विद्यार्थ्यानं ऑप्शन क्रमांक डी आंध्र प्रदेश महाराष्ट्र राज्याच्या अग्निदिशेस आंध्र प्रदेश हे राज्य आहे क्वेश्चन क्रमांक तेरा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना कधी झाली एकोणीसशे बावन्न ऐंशी सत्तर की बहात्तर योग्य आन्सर काय विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे बहात्तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे बहात्तर साली झाली आहे क्वेश्चन क्रमांक चौदा महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम कधी अस्तित्वात आले एकोणीसशे साठ पासष्ट अडुसष्ट की त्र्याहत्तर लक्षात घ्या एकोणीसशे त्र्याहत्तर साली महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम अस्तित्वात आलेले आहे क्वेश्चन क्रमांक पंधरा अमरावती राज्यात सातपुडा रांगांना कोणत्या नावाने ओळखले जाते असोली पठार तोरणमाळा पठार अमरावती पठार की गाविलगड टेकड्या याचे योग्य आन्सर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक डी गाविलगड टेकण्या टेकड्या अमरावती राज्यात सातपुडा रांगांना गाविलगड टेकड्या या नावाने ओळखले जाते क्वेशन क्रमांक सोळा पाटबंधेर पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे बहात्तर पंच्याहत्तर शहाऐंशी की सत्त्याण्णव लक्षात घ्या पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव साली झालेली आहे क्वेश्चन क्रमांक सतरा बघतोय संत गाडगे महाराजांचे जन्मस्थाव खालील प जन्मस्थान खालीलपैकी कोणते आहे सांगली सातारा नाशिक की अमरावती योग्य आन्सर काय विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक डी अमरावती संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान कोणते विद्यार्थ्यांनो अमरावती हे आहेत क्वेश्चन क्रमांक अठरा कोलाम ही आदिवासी जमात कोठे आढळते धुळे जळगाव रायगड की यवतमाळ लक्षात घ्या यवत कोलमा कोलाम ही आदिवासी जमात यवतमाळ ये येथे आढळते क्वेश्चन क्रमांक एकोणावीस महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पाऊस कोणत्या महिन्यात पडतो जून जुलै ऑगस्ट की सप्टेंबर योग्य आन्सर विद्यार्थ्यांना ऑप्शन डी सप्टेंबर या महिन्यात महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडत असतो क्वेश्चन क्रमांक वीस महाराष्ट्र राज्यातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे सातारा कोल्हापूर रत्नागिरी की सिंधुदुर्ग योग्य आन्सर ऑप्शन क्रमांक डी सिंधुदर्ग विद्यार्थ्यांना यशाचे सूत्र असतं ध्यास बरोबर तुमचं एक लक्ष्य असलं पाहिजे त्यानंतर प्रयत्न सातत प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं जेव्हाही व्हिडिओ येतो तेव्हा तुम्ही बघायचा असतो फक्त दहा मिनटं जाता एक प्रश्नपत्रिका बघायला पण यामुळे नक्कीच तुमची पोस्ट काढण्यासाठी तुम्हाला हेल्पफुल होणार आहेत डेडिकेशन असू द्या तुमच्यात जिद्द असली पाहिजे चिकाटी असली पाहिजे आणि धैर्य असलं पाहिजे तरच तुम्ही यशस्वी व्हाल एवढं लक्षात ठेवा पुढे आता विद्यार्थ्यांना इतिहासातील प्रश्न बघणार आहोत आपण क्वेश्चन क्रमांक एकवीस ते तीस तत्पूर्वी अजून या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा आणि चॅनलला नक्की लाईक करा क्वेश्चन क्रमांक एकवीस दादोबा पांडुरंग तर्कडकर यांनी धर्मविवेचन हा ग्रंथ काय उद्देशून लिहिला एकत्मतेची शिकवण आत्मचरित्र धर्माची शिकवण की मानव धर्म सभेचा प्रचार योग्य आन्सर काय विद्यार्थ्यांना धर्म सभेचा प्रचार ठीक आहे क्वेश्चन क्रमांक बावीस बघतोय खालीलपैकी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण कोणी घेतले होते बहामन गोविंद पोद्दार अकबर की केडी कुलकर्णी योग्य आनसार विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक डी के डी कुलकर्णी यांनी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतलेले होते क्वेश्चन क्रमांक तेवीस एकोणीसशे एकोणीसमध्ये केसरे हिंद ही पदवी देऊन सरकारने कोणाचा गौरव केला नारायण गुरु विरा शिंदे रामाबाई राणाडे की पंडिता रामाबाई योग्य आनसार काय विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक डी पंडिता रामाबाई यांना केसरे हिंद ही पदवी देऊन सरकारने एकोणीसशे एकोणवीस साली त्यांचा गौरव केला होता क्वेश्चन क्रमांक चोवीस भारतावर इसवी सन सातशे बारामध्ये पहिले इस्लामी आक्रमण कोणी केले शेरशाह सुरी अकबर खिलजी की मोहम्मद बिन कासिम योग्य आनसार काय विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक डी महम्मद बिन कासिम यांनी भारतावर इसवी सन सातशे बारामध्ये आक्रमण केले होते पुढे जावेत क्वेश्चन क्रमांक पंचवीस पंडिता रामाबा यांनी अंधांसाठी स्थापन केलेली पहिली शाळा कोणती होती कृपा सदन बातमी सदन शारदा सदन की बातमी सदन योग्य आनसार काय विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक डी बातमी सदन दोन्ही सेम ऑप्शन आहे बी आणि डी कोणतंही ऑप्शन एक राहील हे चुकून झालं आहे आमच्याकडून बातमी सदन हे योग्य आहेत लक्षात घ्या क्वेश्चन क्रमांक सव्वीस पुन्हा लायब्ररीची स्थापना अठराशे बावन्नमध्ये कोणी केली गोपाळ गणेश आगरकर स्वामी विवेकानंद विनोबा भावे की महात्मा फुले योग्य आन्सर काय विद्यार्थ्यांनो महात्मा फुले यांनी पुन्हा लायब्ररीची स्थापना अठराशे बावनमध्ये केली होती महात्मा फुले यांचं जे मूळ गाव आहेत विद्यार्थ्यांना जन्मगाव किंवा मूळ गाव जे आहे ते तुम्ही खाली कमेंट करायचं आहेत आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तो बघितलेला होता क्वेश्चन तुमच्यासाठी ही टुटरल समजा आणि खाली नक्की कमेंट करा क्वेश्चन क्रमांक सत्तावीस पहिला पांडव हे नाटक आणि विद्यांचल ही कादंबरी कोणी लिहिली सदाशिव भावे विनोबा भावे दुसरा बाजीराव की शी भ परांजपे योग्यांचा काय विद्यार्थ्यांचा शी म परांजपे यांनी पहिला पांडव हे नाटक आणि विद्यांचल ही कादंबरी लिहिलेली आहे क्वेश्चन क्रमांक अठ्ठावीस बघतोय हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिश्चन धर्माचा स्वीकार कोणी केला आहे विदा सावरकरांनी विनोबा भावे गोप्पाद श्रीपंत डांगे की बाबा पद्मजी योग्य आनंद काय होत्यानं ऑप्शन क्रमांक डी बाबा पद्मजी यांनी हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला होता पुढे जाव्यात क्वेश्चन क्रमांक एकोणतीस बघतोय सरकारी पुस्तक समिती कोणी स्थापन केली विदा सावरकर लोकमान्य टिळक लोकहितवादी की दादोबा पांडुरंग तडखडकर योग्य आन्सर काय विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक डी दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी सरकारी पुस्तक समिती स्थापन केलेली होती या प्रश्नपत्रिका क्रमांक नऊ मधला शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र धर्म हे मासिक खालीलप्रमाणे कोणी सुरू केले खालीलपैकी कोणी सुरू केले लोकहितवादी दादोबा पांडुरंग तडखरकर लोकमान्य टिळक की विदा सावरकर योग्य आन्सर काय विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक डी विदा सावरकर यांनी महाराष्ट्र धर्म ही मासिक सुरू केलेले आहे विद्यार्थ्यांना व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करायचे आहेत चॅनलला सबस्क्राईब करायचे कंजूषपणा करू नका या गोष्टी केल्यामुळे आम्हालाही प्रेरणा भेटते की नवनवीन कंटेंट आपल्यापर्यंत आम्ही पोचू शकू आम्ही कुठल्याही प्रकारची ॲडवर्टाईज या व्हिडिओमध्ये केलेली नाहीत किंवा तुमचा कोणताही वेळ वाया घालवलेला नाही दहा मिनिटात तीस प्रश्न आपण बघितलेले आहेत विद्यार्थ्यांना पुढील प्रश्नपत्रिका क्रमांक दहामध्ये आपण लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत थँक्यू